मित्राच्या गाडीला पार्ट बसवण्यासाठी चक्क गाडी चोरल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. घटना सीसीटीव्हीत समोर आल्यावर केवळ मित्राच्या मदतीसाठी आपण ही गाडी चोरल्याची कबुली आरोपीने दिली. या अजब चोरीची जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. पाहूया अजब चोरीची गजब कहाणी. मित्राच्या गाडीच्या एका पार्टसाठी पठ्ठ्यानं चोरली अख्खी गाडी. जय बिरूची दोस्ती, लक्षा महेशची दोस्ती, दोस्तीत कुस्ती नाही म्हणत जपलेली थ्री इडियट्सची दोस्ती ही आपण पाहिली. आणि आज यादीत कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं नाव आता ऍड झालंय. त्याचं झालं असं की नामदेव महाडिक यांच्या मित्राच्या गाडीचा एक पार्ट खराब झाला. कुठेही मिळत नव्हता. त्यात भरीत भर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात टाटा सियारा या केवळ तीनच गाड्या. त्यामुळे यापैकीच एका गाडीचा पार्ट नामदेव यानं मित्राच्या गाडीसाठी वापरण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने कदमवाडीतील एक गाडी चक्क क्रेन लावून चोरली. ही गाडी राकेश कुमार पाटील यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर केवळ मित्राच्या मदतीसाठी गाडी चोरल्याची कबुली नामदेवने दिली. बंद पडलेली गाडी जी अगदी चोरून गेलेली आहे, तर ती कोणत्या तरी अन्य वाहनाचा किंवा क्रेनचा वापर झाला असावा. त्याप्रमाणे तशा सूचना आपल्या डीबी पथकाचे एस आय जाधव सर्व पथकाला दिले होते. त्यानुसार त्यांनी त्या घटनास्थळी आजूबाजूला बारकाईने चौकशी केली असता गुप्तरित्या माहिती घेतली. त्याच्यात ज्या क्रेननी ते वाहन टो करून नेलं होतं त्या क्रेनचं फक्त नाव मिळालं. मग त्या नावावरून त्यांनी तपास केला आणि ती क्रेन जी आहे निष्पन्न झाली. त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. श्वासातला श्वास असते मैत्री, ओठातला घास असते मैत्री, काळजाला काळजाची आस असते मैत्री, कोणीही जवळ नसताना सोबत असते ती मैत्री. मैत्रीच्या दुनियेतल्या याच राजा माणसाने मैत्री खातर चोरीचा डाव तर आखला, पण आता तोच डाव त्याच्या अंगलट आलाय. विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.